नमस्कार, मी प्रणिता बोरसे. आपण पाहत आहात TV9 मराठी आणि आता बुलेटिन मध्ये पाहूयात सुपरफास्ट 50 बातम्या. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज राजधानी दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहांच्या नेतृत्वाखाली सुरक्षा आणि विकासाच्या अनुषंगाने बैठक. उपमुख्यमंत्री अजित पवार आज बारामतीत अजितदादांच्या उपस्थितीत व्यापारी आणि बांधकाम व्यावसायिक मेळाव्याचं आयोजन. शिंदे फडणवीस आणि अजितदादांच्या आजचा नांदेड दौरा लांबणीवर. आज होणारा लाडकी बहीण योजनेचा कार्यक्रम 10 ऑक्टोबरला होणार, तर नवा मोंढा भागात करण्यात आली होती कार्यक्रमाची तयारी. मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज पुण्याच्या दौऱ्यावर, पश्चिम महाराष्ट्रातील मनसेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक घेणार. शरद पवारांच्या बैठकांचा सिलसिला सुरू. उत्तर महाराष्ट्रातील इच्छुक उमेदवार आज पवारांची भेट घेणार, तर 10 तारखेला मुंबई कोकण विभागातील इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती. महाविकास आघाडीचा जागावाटपाचा निर्णय 8 दिवसात होईल, पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांचं सूचक वक्तव्य. इंदापुरात हर्षवर्धन पाटलांचा आज शरद पवार गटात प्रवेश. पक्षप्रवेशाच्या कार्यक्रमाची हर्षवर्धन पाटलांकडून पाहणी, शरद पवारांची जाहीर सभा होणार. हर्षवर्धन पाटलांचा निर्णय दुर्दैवी, विद्यमान आमदारांमुळे हर्षवर्धन पाटलांची अडचण झाली होती. मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांची हर्षवर्धन पाटलांवर टीका. बारामतीत राजवर्धन पाटलांनी घेतली युगेंद्र पवारांची भेट. राजवर्धन पाटील हे हर्षवर्धन पाटलांचे पुत्र. प्रहारचे आमदार राजकुमार पटेल शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश करणार. 10 तारखेला एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात पक्षप्रवेश, कार्यकर्ता मेळाव्यात घोषणा. राजकुमार पटेलांनी प्रहार पक्ष सोडणं भाजप शिवसेनेची खेळी. शिंदे गटानं एक खेळी केली, आम्ही 10 खेळी करणार, बच्चू कडूंचा इशारा. कल्याण डोंबिवलीत शिंदेच्या शिवसेनेला धक्का. माजी नगरसेवक दीपेश म्हात्रे यांचा ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश. कल्याण डोंबिवलीच्या 7 माजी नगरसेवकांचाही मातोश्रीवर पक्षप्रवेश. 27 वर्ष सत्तेत असलेल्या रामराजेंना जयकुमार गोरे यांच्या नावानं रडण्याची वेळ आली आहे. सत्तेत असून लोकसभेला महायुती विरोधात काम केलं, करारा जवाब मिलेगा और वो भुगतना पडेगा, आमदार जयकुमार गोरेंचा इशारा. रामराजे नाईक निंबाळकर आणि अजित पवारांमध्ये 2 दिवसात बैठक. अजित पवार निंबाळकरांशी चर्चा करणार, सूत्रांची माहिती. कल्याणमध्ये निवडणुकीत मुख्यमंत्र्यांचं कार्ड समोर होतं, पैसे ओतले, साध्या कार्यकर्त्याला पाडण्यासाठी पंतप्रधान आले, पण शिवसैनिकांनी 4 लाख मतं दिली, उद्धव ठाकरेंचं विधान. मुलाशी काय भिडता बापाशी भिडा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं उद्धव ठाकरेंना प्रत्युत्तर. हिऱ्याच्या पोटी गारगुटी जन्माला आली, उद्धव ठाकरेंवर टीकास्त्र. तुम्ही हिऱ्याच्या पोटी आलेला ढेकूण आहात का, ज्याला मोदी सारखे चिरडत आहेत, संजय राऊतांचा मुख्यमंत्री शिंदेंवर पलटवार. मतविभाजनासाठी तिसरी आघाडी, मतविभाजनाने अप्रत्यक्षपणे बीजेपीला मदत करण्याचा विचार, रोहित पवारांची टीका. बीआरएसच्या महाराष्ट्रातील सर्व पदाधिकाऱ्यांचा शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश. पुण्यात पवारांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश, आजपासून तुमची नैतिक जबाबदारी स्वीकारतो, पवारांचं आश्वासन. पाकिट मारताना तसंच पवारांना धक्का देऊन घड्याळ खिचून घेतलं, ज्यांनी पाकिट मारलं त्यांचं नाव अजित पवार. जितेंद्र आव्हाडांची अजित पवारांवर टीका. 3 महिन्यांपासून दिव्यांगांचे पैसे मिळाले नाही, अजित पवारांना दादा समजायचो, मात्र त्यांची दादागिरी संपली आहे. वित्त सचिवांचा पगार थांबवण्याची घोषणा अजित पवारांनी केली होती, मंत्र्यांचा शब्दाला किंमत नाही, बच्चू कडूंची टीका. तुतारी वाजवणाऱ्या माणसाचं वजन राज्यात वाढलंय. एक दिवस असा होता की कार्यालयात माणूस नव्हता, पण आता पक्षात येण्यासाठी रीघ लागली आहे. एकदा तुतारी वाजली की थांबत नाही, जयंत पाटलांचं वक्तव्य. गुलाबी यात्रा पुढे गेली की मागून गळती लागते. गुलाबी जॅकेट घातलं म्हणून माणूस बदलत नाही, आणि पक्ष चोरला म्हणून माणसं चोरता येत नाही, शिवस्वराज्य यात्रेतून अमोल कोल्हेंचा अजित पवारांवर निशाणा. छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावानं राजकारण यापुढे चालू देणार नाही, अरबी समुद्रातील शिवस्मारक पाहणीनंतर संभाजीराजेंचा इशारा. शिवस्मारक होऊ नये यासाठी प्रयत्न करणाऱ्या काँग्रेसच्या वकिलाचाही संभाजीराजेंनी समाचार घ्यावा, आम्ही कोर्टात भांडतोय, शिवरायांचं स्मारक मंजूर करून घेऊ, देवेंद्र फडणवीसांचं वक्तव्य. संभाजीराजेंसोबत उदयनराजेंनीही मुंबईला यायला हवं होतं, शिवरायांच्या स्मारकासाठी मुंबईत येणाऱ्या वंशजांच्या आम्ही पाठीशी, अरबी समुद्रातील स्मारकावरून राऊतांचा निशाणा. ज्या ठिकाणी स्मारक करायचं होतं ती जागा मीच हुडकून काढली होती, सरदार पटेलांच्या पुतळ्यापेक्षा महाराजांचा पुतळा लहान करण्याचं काम सरकारनं केलं, जयंत पाटलांची समुद्रातील शिवरायांच्या स्मारकावरून सरकारवर टीका. अलर्ट रहा, कधीही ब्रेकिंग न्यूज मिळू शकेल, नीलम गोरेंचं सोलापुरात सूचक वक्तव्य. राजकारणात कधी कोण काय भूमिका घेईल सांगता येत नाही, अशीही टिप्पणी. बायका आमच्या साड्या त्यांच्या, कोण स्वाभिमान गहाण ठेवेल, कपड्यांवरून लाज दाखवण्याचं काम सुरू आहे का, सत्तारांच्या साडीवाटपावर रावसाहेब दानवेंची टीका.
गोंदियाचे अपक्ष आमदार विनोद अग्रवाल यांचं निलंबन भाजपकडून रद्द. 2019 बंडखोरी करत निवडणूक लढवण्याला भाजपकडून झालेली होती कारवाई, ती मागे करण्यात आली आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत भाजपकडून लढण्याची शक्यता. विदर्भ नेहमी काँग्रेससोबत राहिलाय, काँग्रेसला ताकद दिली आहे. एकत्र येत राहुल गांधींना साथ देऊन मिशन पूर्ण करायचं आहे, काँग्रेसचे महासचिव अविनाश पांडेंचं वक्तव्य. नंदुरबार जिल्ह्यातील सर्व 4 जागांवर काँग्रेसचा दावा, इच्छुकांची संख्या वाढल्यानं काँग्रेसकडून सर्व जागांवर दावा, मात्र ठाकरे गट आणि पवार गटही आग्रही. आरोपी अक्षय शिंदेने केलेल्या गोळीबारात जखमी झालेले सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश मोरेंना डिस्चार्ज, पायाला गोळी लागून मोरे गंभीर जखमी झाले होते. राज्यातून मोसमी पावसाचा परतीचा प्रवास सुरू, राज्यात काही ठिकाणी बुधवारपासून विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता. रत्नागिरी जिल्ह्याला अवकाळी पावसाचा तडाखा, रत्नागिरी लांजा राजापूरमध्ये मेघगर्जनेसह जोरदार पाऊस, नागरिकांची तारांबळ. सिंधुदुर्गात ठिकठिकाणी जोरदार पाऊस, अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची तारांबळ. पुण्याच्या भोरमध्ये भाजपकडून दिवाळी फराळ किराणा किट वाटप, किराणा किट घेण्यासाठी महिला नागरिकांची मोठी झुंबड, 18,000 जणांना किराणा किटचं वाटप. सणासुदीच्या काळात खाद्यतेलांच्या दरांमध्ये प्रचंड वाढ, 15 लिटर तेलाच्या डब्याच्या मागे 300 ते 400 रुपये वाढ, केंद्र सरकारकडून आयात शुल्क 20% वाढवल्यानं तेलाच्या किमतीत वाढ झाल्याचा अंदाज. नवरात्री विजयादशमी निमित्त पुण्याच्या भोरमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून पथसंचलन, भगव्या ध्वजासह 400 अधिक स्वयंसेवकांचा पथसंचलनामध्ये सहभाग. ऐतिहासिक जंजिरा किल्ला पर्यटकांसाठी खुला, जलवाहतूक संस्था पर्यटकांसह व्यावसायिकांना दिलासा. सिडकोच्या घरांची सोडत पुन्हा लांबणीवर गेली, तांत्रिक कारणामुळे आजची नियोजित सोडत पुढे ढकलण्यात आली, वर्षभरापासून प्रतीक्षेत असलेला ग्राहकांचा हिरमोड. एनएमएमएस शिष्यवृत्ती परीक्षा 22 डिसेंबरला होणार, अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू, नियमित शुल्कासह 4 नोव्हेंबरपर्यंत अर्ज भरता येणार. मुंबईतील पहिली भुयारी मेट्रो आजपासून धावणार, सकाळी 11 वाजता बीकेसी मेट्रो स्थानक आणि आरएजेव्हीएलआर मेट्रो स्थानकावरून पहिली भुयारी मेट्रो सुटणार, प्रवाशांच्या सोयीसाठी मेट्रो कनेक्ट 3 अॅप कार्यान्वित. बनावट कागदपत्रांच्या आधारे लाडकी बहीण योजनेचा लाभ लाटण्याचा प्रयत्न, बार्शीत 22 प्रकार उजेडात, बँक खातंही परराज्यातील, बार्शी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. बोगदेव घाट अत्याचार प्रकरणातील आरोपी कात्रजच्या दिशेने आल्याचा संशय, पोलीस 70 ते 80 किलोमीटर पर्यंतचे सीसीटीव्ही तपासणार, 200 सराईत गुन्हेगारांची चौकशी. नाशिकच्या येवल्यात रामगिरी महाराजांच्या भक्ताकडून शक्ती प्रदर्शन, दुकान उद्घाटनानिमित्त 5 किलोमीटर पर्यंत रॅली काढत शक्ती प्रदर्शन, रॅलीत जोरदार घोषणाबाजी.